मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीतल्या CIIIT केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर त्यांनी माओवादविरोधी अभियानाचे विशेष पथक असलेल्या CCST कमांडोंना ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्या किटाळीच्या फायरिंग रेंजला देखील भेट दिली आहे. यावेळेला त्यांनी CCST जवानांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. की काय पद्धतीनं किटाईमध्ये यांना प्रशिक्षण दिलं जातं, काय भावना आहेत तुमच्या? जी बूम खाली खरं म्हणजे हे कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे आणि जेव्हा ऑपरेशनला आमचे जवान जातात CCST त्यावेळेस कुठली परिस्थिती उद्भवू शकते, रात्रीचा अंधार असतो, पळणारे नक्षल असतात आणि मग त्यावेळेस किंवा समोरून आक्रमण करणारे नक्षलवादी असतात, अशा सगळ्याच वेळेस अतिशय समर्थपणे त्यांचा मुकाबला करण्यासाठी ही CCST टीम जी आहे अतिशय अलर्ट आणि सज्ज का असते त्याचं कारण इथं आल्यानंतर समजलं की ह्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये सगळ्या प्रकारची ट्रेनिंग, म्हणजे आज जे नक्षल एका ठिकाणी थांबले असतील तर त्यांना कशाप्रकारे घेरून, नक्षल पळत असतील तर त्यांना कशाप्रकारे टिपणं आणि त्याचबरोबर अंधारामध्ये पॅराबॉम्ब सोडून पूर्ण प्रकाश त्या ठिकाणी निर्माण कसा करणं. आणखी अत्याधुनिक यंत्रणा CCST कमांडोंच्या मदतीला सरकार उभं करणार आहे का आज तुम्ही इथं बघितल्यानंतर? नाही, आज जी आवश्यक आहे ती पूर्ण यंत्रणा आज CCST आहे आणि त्यामुळेच तर आपला हा जो गडचिरोली आपली पूर्ण बॉर्डर जी आहे ती आज सुरक्षित ठेवण्याचं काम CCST जवानांनी केले. त्यांच्याकडे अत्याधुनिक वेपन्स आहेत, या ठिकाणी आवश्यक ज्या काही यंत्रणा आहेत ते आहेत आणि त्यांचे ट्रेनिंग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग महत्त्वाची आहे. त्यांना योग्य अशी ट्रेनिंग, कुठल्या वेळेमध्ये कुठला पवित्रा घ्यायचा अशी जी ट्रेनिंग लागते ती ट्रेनिंग या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये दिली जाते आणि त्यामुळेच आपल्या CCST जवानांना प्रत्येक ऑपरेशनमध्ये यश मिळतं. गडचिरोली पोलिसांचं त्या ठिकाणी तुमच्या प्रेझेंटेशननंतर विशेष कौतुक केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं, नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी गडचिरोली पोलिसांच्या भूमिकेबद्दल? हे सगळे जे काम करतायत डोळ्यात तेल घालून, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CCST जवानांची टीम ही अतिशय या ऑपरेशनमध्ये सक्सेसफुल झालेली आहे आणि म्हणूनच हा जो काही महाराष्ट्र पोलीस, गडचिरोली पोलीस जे आहेत हे पोलीस पूर्णपणे त्या नक्षलचा मुकाबला करण्याला कसे समर्थ आहेत आणि त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी देखील आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांना शाबासकी दिली